यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात करूया नांदेडच्या मृत्यू तांडवाच्या बातम्यांपासून. नांदेड जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आणखी 4 रुग्ण दगावले. 2 दिवसांमध्ये 45 रुग्णांच्या मृत्यूनं खळबळ, तर 18 नवजात बालकांनीही गमावला जीव. नांदेड दुर्घटनेची चौकशी करणार, दोषींवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. सरकारी रुग्णालयामध्ये पुरेसा औषधांचा साठा होता, मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती. चौकशी होईल आणि चौकशी अंती त्यावर पुढची जी काही कार्यवाही, कोणाचा दोष असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल. राजस्थानच्या धर्तीवर राज्यात आरोग्य कायदा करावा, नाना पटोलेंची मागणी. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज अनेकांचा जीव जातोय. महाराष्ट्रातील येड्यांचं सरकार लोकांच्या जीवावर उठलंय असं म्हणत सरकारच्या कामाचा केला निषेध. महाराष्ट्रातलं बीजेपी प्रणित येड्यांचं सरकार हे लोकांच्या जीवावर उठलेलं सरकार आहे. या सरकारच्या कामकाजावर आमचा निषेध आहे. राज्यातलं 3 इंजिनचं सरकार हे खुनी सरकार, खासदार सुप्रिया सुळेंची टीका. आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या, सुप्रिया सुळेंचा आक्रमक पवित्रा. झालेला आहे ह्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे. हे शिंदे सरकार, ट्रिपल इंजिन सरकार, हे एक खुनी सरकार आहे असं माझा आरोप आहे. 3-3 इंजिन लागूनही राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर उपयोग काय? सरकारमधील 3 पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी. राज ठाकरे यांचाही राज्य सरकारवर हल्ला बोल. राज्य सरकार अस्तित्वात नाही, नांदेडमधल्या मृत्यूतांडवा प्रकरणी संजय राऊतांचा आरोप. सरकारला फक्त जमिनीचे व्यवहार, परदेश दौरे, माणसं फोडण्यात इंटरेस्ट. मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, राऊतांचा घणाघात. राज्य सरकार अस्तित्वातच नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये सध्या ही परिस्थिती आहे. जर थोडे जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे. मुख्यमंत्री झोपले होते का? तानाजी सावंत हे केवळ कमाई करणारे मंत्री आहेत, मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, चंद्रकांत खैरे यांची मागणी. मुख्यमंत्री काय झोपलेले आहे का? मुख्यमंत्री काय फक्त रात्री 2-3 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर बसून ती प्लॅनिंग चालली त्यांची, कसं काय करायचं म्हणून? त्यांना हे प्लॅनिंग नाही कळत का ते? नांदेडमधल्या घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग. रुग्णवाहिकेतून औषधांचा तातडीने पुरवठा, व्हिडिओ व्हायरल. बाहेरच्या जिल्ह्यातून औषधांचा साठा आणण्यात आला, मंत्री रुग्णालयात येण्याआधी आणली औषध. मी स्वतः नांदेडला जाणार, तत्काळ चौकशी करणार आणि हलगर्जीपणा झाला असेल तर लगेच कारवाई करणार, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. आज जाणार आहे आणि खरोखर औषधाचा तुटवडा होता का? तर मला अधिष्ठातांनी सांगितलं की तुटवडा नव्हता, मनुष्यबळ होतं, डॉक्टर्स आमचे होते. खरं काय झालं, प्रत्येक मूर्ती जी आम्ही चौकशी करू.